हैदराबाद, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये कमळ फुललं असलं तरी तेलंगणामध्ये मात्र काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसते. 119 पैकी काँग्रेसने आत्तापर्यंत तब्बल 62 जागांवर आघाडी घेतलेली आहे, तर सत्ताधारी भारत राष्ट्र समितीची मोटार अवघ्या 39 जागांवरच थांबल्याचं चित्र आहे. भाजपला तर अवघ्या 8 जागांवरच आघाडी मिळवता आलेली आहे. 2 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या KCR यांच्यासाठी हे आकडे म्हणजे मोठा धक्का मानला जात आहे. तर काँग्रेसला एक नवीन राज्य मिळाल्याची गुड न्यूज नक्की मिळाली. दरम्यान या निकालानंतर भारत राष्ट्र समितीच्या पक्षविस्तार धोरणाचे काय होणार असा सवाल आता विचारला जात आहे. मागील काही दिवसापासून K चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वात BRSने तेलंगणाबाहेर पक्षविस्ताराचे धोरण अवलंबले. राष्ट्रीय राजकारणाची तयारी करण्यासाठी त्यांनी गतवर्षी ऑक्टोबरमध्ये पक्षाचे नाव TRS अर्थात तेलंगणा राष्ट्र समिती बदलून BRS भारत राष्ट्र समिती असं केलं होतं. यानंतर त्यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलं होतं. तेलंगणाच्या निवडणुकीला वर्षभरापेक्षा कमी कालावधी असताना आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर राज्यात त्यांच्या विरोधात वातावरण तयार केलं जात असतानाच ते महाराष्ट्रात दाखल झाले. महाराष्ट्रात KCR यांनी शक्तीप्रदर्शन करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यांनी नांदेड, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर या शहरांमध्ये भव्य सभा घेतल्या. येताना ते शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन येत असत. सोलापूरमधील सभेसाठी तर त्यांनी तेलंगणाचं संपूर्ण मंत्रिमंडळच त्यांच्यासोबत आणलं होतं. महाराष्ट्रात पक्षविस्तार करण्यासाठी त्यांनी विविध नेत्यांना, माजी आमदारांना, खासदारांना भारत राष्ट्र समितीत घेतलं. केवळ पक्षातच घेतलं नाही तर त्यांना ताकदही दिली. हैदराबादमध्ये येण्यासाठी हेलिकॉप्टरची सोय, राहण्याची बर्दाश्त या आलेल्या नेत्यांना मोठ्या प्रमाणात निधी देऊ केला. KCR यांनी आत्तापर्यंत 3 माजी खासदार आणि तब्बल 15 माजी आमदार महोदयांना पक्षाच्या गोटात दाखल करून घेतले. यात उदगीरचे माजी आमदार मोहन पटवारी, राजू तोडसाम, ठाणे जिल्ह्यातील माजी आमदार दिगंबर भिसे, माजी आमदार हर्षवर्धन जाधव, शंकर धोंडगे, नागनाथ घिसेवाड, माजी खासदार हरिभाऊ राठोड, माजी आमदार दीपक आत्राम, सोलापूर जिल्ह्यातील बडे नेते भगीरथ भालके, नगर जिल्ह्यातील बडे नेते घनश्याम शेलार यांचा समावेश होता. पण आता तेलंगणामध्येच KCR यांचा पराभव झाल्यामुळे या सर्व नेत्यांचं काय होणार असा सवाल विचारला जातोय. महाराष्ट्रात KCR यांनी आत्तापर्यंत काय तयारी केली याच्यावर एक नजर टाकूया. आत्तापर्यंत पक्षाने सर्वच विधानसभा मतदारसंघात समन्वयक नेमले आहेत. या समन्वयकांना टॅब आणि अन्य साधनसामग्री पुरवली आहे. याशिवाय राज्यात सुमारे 20,85,000 पदसिद्ध पदाधिकाऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. शिवाय तब्बल 70,000 गावांमध्ये पदाधिकारी नेमणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता 2 महिन्यात तब्बल 2 कोटीहून अधिक जणांची सदस्य नोंदणी करण्याचं या पक्षाचं उद्दिष्ट आहे. याशिवाय राज्यात विभागनिहाय कार्यालय स्थापन करून पक्षविस्ताराचं काम केलं जाणार आहे. सोबतच आपल्या पदाधिकाऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी 2 ते 5 लाख रुपयांचा निधी वर्ग केल्याचंही सांगितलं जात आहे. तेलंगणातील आजच्या निकालावरून तुम्हाला काय वाटतं? हे नेते महाराष्ट्रात भारत राष्ट्र समितीचंच काम करतील की इतर आणखी कोणत्या पक्षात जातील? याबाबतचा तुमचा अंदाज आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.